19 आणि 20 अर्थसंकल्प आज सादर केला. सलग 8वा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. याही वर्षी प्रत्यक्ष कोणत्याही करवाढ न करता हा अर्थसंकल्प सादर केला आहे. पाणीपट्टी घरपट्टीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये कोणत्याही स्वरूपाची वाढ झालेली नाही. काही किरकोळ बाबी वगळता हा अर्थसंकल्प आपण आज या ठिकाणी सादर करतो आहे. प्राधान्याने जी सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे सांडपाणी प्रक्रिया जी आपण डिसेंट्रलाइज करतो त्याला प्राधान्य दिलं आहे. दुसरं जे आपले खेळाचं मैदान आहे त्याची रुंदी वाढून ते रुंद करणे आणि खेळपट्टी नवीन निर्माण करणे यासाठी 5 कोटी 20 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. खेळालाही प्राधान्य दिलेलं आहे. अत्यंत नगर परिषदच्या वाहन खरेदीसाठी जवळजवळ 36 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. अशा पद्धतीने हा आजचा अर्थसंकल्प आपण सादर केला आहे. घंटागाडीसाठी 4 लाखाची तरतूद आहे. स्मशानभूमीची दर्जावाढीची कामासाठी 65 लाखाची तरतूद आहे. रस्ते दुरुस्तीसाठी 4 कोटी 85 लाख रुपये ठेवलेले आहेत. भूसंपादन जे परचेस नोटीस येतात त्याच्यासाठी 20 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मटण मार्केटिंगला प्राधान्य देऊन 2 कोटीचं मटण मार्केट या ठिकाणी उभं आहे. आणि घनकचरा व्यवस्थेसाठी 2 कोटी 67 लाख रुपये केले. अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी आम्ही सादर केला आणि नागरिकांनी प्रत्यक्ष कोणतीही करवाढ केलेली नाही. भविष्यामध्ये शहर स्वच्छ चांगल्या सुविधा द्याव्यात. एकमताने आजचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. राजू बेग यांनी सुचवलेली जी सूचना होती ती एक मान्य आपण केलेली आहे. तर अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आज आपण सादर केला. धन्यवाद.